सीरम इन्स्टिट्यूटला 3,000 तर बायोटेकला 1,500 कोटींचा निधी देण्यात आल्याचं कळतंय. लस निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्रानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. अर्थमंत्रालयाकडून लस निर्मितीसाठी हा निधी मंजूर करण्यात आलाय. 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी आता साठ्याची आवश्यकता आहे. लस निर्मितीला चालना देण्यासाठी या कंपन्यांना प्रोत्साहन देणं आणि निधी द्यावा यासाठी फिक्कीनं केंद्राला आवाहन केलं होतं. त्यानंतर सोमवारी तातडीनं अर्थमंत्रालयानं हा निधी मंजूर केलाय. सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी 3,000 कोटींची आवश्यकता असल्याचं म्हटलेलं. 1 मे पासून देशामध्ये 18 वर्षावरच्या सर्वांचं लसीकरण आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींचा साठा आवश्यक आहे आणि त्यामुळे केंद्रानं हा निर्णय घेतलाय. विठू माऊलीचा गजर म्हणजे कोरोना प्रादुर्भाव लवकरच रोखता येईल असा दावा WHO ने केलाय. कोरोना साथ रोखण्याची सर्व साधनं आपल्याकडे आहेत. योग्य आणि सातत्यानं वापर केल्यास कोरोना काही महिन्यामध्ये जाईल असं WHO ने म्हटलंय. मदतीसाठी जगानं आता एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलंय. WHO डायरेक्टर जनरल टेड्रॉस गेब्रेसिस यांनी हे आवाहन केलंय. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 58,924 रुग्ण आढळलेत आणि कोरोनामुळे 351 रुग्णांचा मृत्यू झालाय. गेल्या 24 तासामध्ये 52,512 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. मुंबईतही काल दिवसभरामध्ये 7,391 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुढच्या 2 दिवसात राज्यात संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. राज्यात अधिक कडक निर्बंध करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी दिली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता किराणा दुकानांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलाय. किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंतच खुली ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. नाशिकच्या प्रफुल्ल संचेती किराणा दुकानदार असोसिएशननं राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय. सकाळी 7 ते 11 पर्यंत दुकानं सुरू ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाला त्यांनी विरोध केलाय. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानांना परवानगी द्यावी अशी मागणी प्रफुल्ल संचेती किराणा दुकानदार असोसिएशननं केली आहे. नागपूरमध्ये काल दिवसभरात कोरोनामुळे 113 जणांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत नागपुरातली ही सर्वाधिक आकडेवारी आहे. यामध्ये शहरात 75, ग्रामीणमध्ये 32 आणि जिल्ह्याबाहेरच्या 6 जणांचा मृत्यू झालाय. शहरात काल दिवसभरात 6,364 रुग्ण वाढले. येत्या 2 दिवसात राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता वर्तवल्यानंतर परप्रांतीय मजुरांची घरी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. गोंदियातून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला जाणाऱ्या बसेस बंद केल्यानं शेकडो मजुरांना पायी प्रवास सुरू केलाय. 500 किलोमीटरचं अंतर ते पायी चालणार आहेत. मध्य प्रदेशातल्या मलाजखंडला जाण्यासाठी 10 दिवस त्यांना लागणार आहेत. 5 पेक्षा अधिक रुग्ण आढळले तर सोसायटी मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जाणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून सोसायटीच्या समोर बॅनर लावला जाणार आहे. सोसायटीतून ये जा करणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 10,000 दंड आकारण्यात येणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हे आदेश जारी केले आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे